क्या बात है सर, ये बात है नो तुम्ही आता प्रेममध्ये कमिन्सून बर्थडे टायटस पाहिला असेल तशा प्रकारे आज आपण आजचा जो टायटस आहे तो क्रिएट केलेला आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे टायटस एडिटिंगचे टोटल मिळून जाईल. आणि आपण हेडूमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला हेडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तेथे आपण सर्व डिटेल दिलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा टायटस क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा हेडूची जी बीट मॅप सेटलिंग आहे ती इम्पोर्ट करून घ्यायची तुमच्या अलाइट वॉशमध्ये, त्यासोबत हेडूची जी शेकी बॅक प्रीसेटलिंग आहे ती सुद्धा इम्पोर्ट करून घ्यायची. तर ह्या दोन्ही प्रीसेट घेतल्यानंतर इम्पोर्ट करून तुमच्या अलाइट वॉशमध्ये हेडूची जी पहिल्यांदा आपल्या हेडूची जी बीट मॅप सेटलिंग आहे ते ओपन करून घ्यायची. येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की आपण हेडूची जी बीट मॅप सेटलिंग आहे ते ओपन करून घेतलेलं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला सॉन्ग आणि त्या दोन लेयर मिळून जातील, PNG आणि थोडं आल्यानंतर ते एक आपल्याला लेअर मिळून जाईल. तर तीन लेअर मिळून जाते आणि थोड्याफार बीटमॅप मिळून जातील. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आपलं पहिलं PNG आहे ते तेच आहे, म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल अशा प्रकारे. जर तुमच्यात नसेल दिसत तर सिम्पली त्या PNG आपल्याला क्लिक करून द्यायचे आणि कलर्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून कमिंग सूनचे ते PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. तुम्हाला हे ते पहिल्यांदा ऑल मटेरियल डाउनलोड केले जो फोल्डर आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे PNG आहे ते मिळून जाईल. आणि येथे तुम्हाला फोटोसुद्धा मिळून जातील. तर अशा प्रकारे येथे तुम्ही हे PNG ॲड करून घेतल्यानंतर तुमच्या PNG ऑटोमॅटिक इथे इफेक्ट मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर हे जे आपलं बर्थडे PNG दुसरं तेसुद्धा इथे ॲड करून घ्यायचे, तीच प्रोसेस करायची. कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन दुसरं PNG अशा प्रकारे सिलेक्ट करून वरती जे आपले प्लसचे नाही त्याच्यावरती एकदा क्लिक करून हे जे PNG अशा प्रकारे ॲड करून द्यायचे. ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे PNG इफेक्ट मिळून जाईल. आणि आता काही क्रायचे जे पण पुढच्या बीटमा आहे त्यानुसार तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे, ज्यांचा पण तुम्ही टायटस क्रिएट करत आहात त्यांचे. तर तुम्हाला मी एक दोन फोटो ॲड करून दाखवतो, त्यानुसार तुमचे जे पण फोटो असतील इथे यूज करायला ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे. तर तुम्हाला काय करायचे, आपले ह्या बीट मॅप यायचे, आल्यानंतर हे तुझे खाली प्लसचे नाही त्याच्यावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथून तुम्ही जो पण इथे फोटो ॲड करणार आहात तो फोल्डरमध्ये असतील ते आपण तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा, जे पण तुमच्या फोल्डरमध्ये फोटो असतील ते. त्याच्यानंतर सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमचा फोल्डर इथे तुम्हाला जो पण तुमचा फोटो आहे तो ॲड करायचे. ॲड केल्यानंतर आपले ह्या जे बीटमा आहे त्याच्या पुढचं जे बीटमा आहे तेच, आणि जो पण ह्या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट आहे इथून ट्रिम करून टाकायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक करून ट्रिम केल्यानंतर हा जो फोटो आहे जर तुमचा स्क्रीनबरोबर सेट नसेल झाला तर एकदा आपल्या ह्या 3-डॉटवरती क्लिक करून हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे. इथून आता ह्या बीटमापर्यंत आपला हा फोटो सेट झाल्यानंतर पुन्हा ह्या प्लचिनावरती क्लिक करायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला दुसरा जो पण फोटो आहे इथे ॲड करून घ्यायचे, आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या फोटोचा आहे ह्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून ट्रिम करून टाकायचं आहे. ट्रिम केल्यानंतर ह्या 3-डॉटवरती क्लिक करायचे, हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून हा जो फोटो आहे तो आपल्या स्क्रीनवरच सेट होऊन जाईल. तर मी काय करतो, इथून जे पण पुढच्या बीटमा आहे त्यांचे सर्वांचे फोटो ॲड करून घेतो बीटनानुसार. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण ह्या बीटमा आल्यानंतर अशा प्रकारे इथून फोटो ॲड करून घेतले. तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ॲड करायचेत. आणि इथून फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही जी खालची आपली लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचे, आणि ह्या इफेक्टमध्ये जाऊन 3-डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर तिथून बॅक करायचे आणि डिलीटच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून हे जे PNG आहे ते डिलीट करून टाकायचे, म्हणजे सॉरी तर लिअर आपल्या फोटोची. त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो आपण इथं फोटो ॲड केलेला आहे त्याला फक्त हा जो त्या फोटोवरती क्लिक करून द्यायचे, आणि ह्या इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन 3-डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकाल आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर इथून आता आपल्याला बॅक करून द्यायचे. बॅक केल्यानंतर तुम्ही जी हेडूची जी सेगवे प्रेसेलिंग इम्पोर्ट करून घेतलेली ते ओपन करून घ्यायची. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इफेक्ट 1 लेअर मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे, आणि इफेक्टमध्ये जाऊन 3-डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. कॉपी इफेक्ट झाल्यानंतर इथून बॅक करायचे, हा जो ऑप्शन त्याच्यावरती एकदा क्लिक करून सिलेक्ट ऑल लेअरचा ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करायची, इफेक्ट 1 लेअर इथून अँटिक करायची. पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करून येते कॉपी 6 लेअरचा ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक करून सिम्पली इथून बॅक करायचे. बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो ते ओपन करून घ्यायचे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून आता जे पण फोटो आहेत आपल्या बीटनानुसार ॲड केलेलं त्यांना हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही एक दोन फोटोला ॲड करून दाखवतो, त्यानुसार जे पण पुढचे फोटो आहेत तो इफेक्ट तुम्ही तुमच्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे तशा प्रकारे. तर आपल्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायची, आणि इफेक्टमध्ये जाऊन 3-डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायच्यात. पेस्ट बॅक केल्यानंतर आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. त्याच्या पुढच्याला तीच प्रोसेस करायची, त्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3-डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करायचे. त्याच्यानंतर आपला जो तिसरा फोटो आहे त्याला आपण अशा प्रकारे तीच प्रोसेस करून येथून जे पण पुढचे फोटो आहे सर्वांना हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी काय करतो, जे पण आपले फोटो राहिलेत
त्या सर्वांना हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे, जे पण फोटो आहेत त्या सर्वांना. मित्रांनो, ते शेवटच्या फोटोपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर आता आपल्या काय करायचं आहे, पहिल्यांदा उठायची, आल्यानंतर हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं, पेस्ट सिक्स लेअर्स ऑप्शन मिळून जाईल. ह्याच्यावरती एकदा क्लिक केल्यानंतर जे आपण कॉपी केलेल्या लेअर आहेत तिथे पेस्ट होऊन जातील. पेस्ट झाल्यानंतर आपण जे तुम्ही फोटो ॲड केले इथे इथे ह्या बीटमापाशी आल्यानंतर हे त्याचे खाली प्लेचन आहेत त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे बर्थडेचं पीएनजी कमिंग सून बर्थडेचं ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर हे जे पीएनजी आहेत ते शेवटपर्यंत सेट करायचे. अशा प्रकारे सेट झाल्यानंतर आपले हे जे पीएनजी आहेत फक्त थ्री लेअरच्या वर आणून अशा प्रकारे ठेवायचे. आणि हा जो आपला टायटस आहे तो इथे बर्थडे टायटस कमिंग सून बर्थडे टायटस आहे तो इथे एडिट झालेला आहे. तर संपूर्ण इथे एडिटिंग संपल्यानंतर आत्ता जो आपण हा टायटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी आपल्या सेटिंगच्याकडे ऑप्शन दिले आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तोपर्यंतच होता. तर आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सग बाय बाय. जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.